नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत इथेनॉल बाबत केंद्र शासनाचे धोरण चांगले आहे चा चा मात्र साखरेच्या दराबाबत आयोगाने शिफारस करून देखील साखरेच्या केंद्र शासनाने साखरेची किंमत वाढवली नाही तर शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देणे अडचणीचे होईल असे स्पष्ट मत विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले चिखली तालुका शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार नाईक होते आमदार नाईक पुढे म्हणाले की केंद्राचे साखर निर्यात धोरण खुले असले पाहिजे शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाच्या किमती वाढवायला लागले की सरकार त्याचा माल देशाबाहेर जाण्याला निर्यात बंदी करते हे चुकीचे आहे आपला देश कृषी आहे असे म्हणता अर्थसंकल्प कृषीवर आधारभूत बनतो असे असताना केंद्राने पहिला ग्राहकांचा विचार न करता देशातील शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे तसेच धोरण केंद्र शासनाचे प्रामुख्याने असले पाहिजे केंद्रातील राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पूरक धोरण राबवले पाहिजे उद्योगपती व ग्राहकांच्या पसंतीनुरूप न करता शेतकऱ्याच्या मताचा विचार केला पाहिजे कारण या देशातील उद्योगपती नोकरदार यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत शेतकऱ्यांच्या मताला आहे या प्रसंगी सभासदांनी व्यक्त केलेली मते लक्षात घेऊन अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले मी जिल्ह्याच्या बँकेचा चेअरमन आहे त्यामुळे संस्था कशा चालवायच्या याबाबत आर्थिक नियोजन योग्य रीतीने व काटेकोरपणे आखणे गरजेचे आहे तरच सर्वांना न्याय देता येऊ शकतो प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते कारखान्यामार्फत त्यांचा सत्कार अध्यक्ष श्रीत नाईक यांनी केला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संचालक विराज नाईक यांनी केले अहवाल सालात निधन पावलेले सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाचन विश्वास पाटील यांनी केले विषयानुसार पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी केले विषयानुसार चर्चा होऊन सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली आयत्यावेळी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर व मार्गदर्शक सूचनावर अध्यक्ष आमदार नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विवेचन केले प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले कारखान्याचे युवा संचालक राज नाईक यांनी शेतकऱ्यांबद्दल अभ्यासपूर्ण आपली मते मांडली आहेत त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन आहे यावेळी कारखान्याचे सर्व संचालक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक प्रचितीचे अध्यक्ष राजेंद्र सिंग नाईक दिनकर पाटील सुहास पाटील यशवंत दळवी विश्वास कदम प्रमोद नाईक सिंह नाईक संग्राम नाईक विक्रम नाईक भूषण नाईक विरेंद्र नाईक अजय जाधव युवराज गायकवाड माजी संचालक सभासद मान्यवर मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्यातील सर्व खातेप्रमुख उपस्थित होते संचालक हंबीराव पाटील यांनी आभार मानले